कोल्हापूर म्हणजे कुस्ती आणि कुस्ती म्हणजेच कोल्हापूर कितीन काय काय सांगावं कोल्हापूरच्या त्या लाल मातीचं महत्त्व आजवर त्या लाल मातीनं ना कित्येक नावाजलेले पैलवान देशाला दिलेले आहेत एकाला झाकावा आणि दुसऱ्याला काढावा अशी एका एकाची खाती शाहू महाराजांनी सुरू केलेल्या या कुस्तीचा आवाका खऱ्या अर्थानं कोल्हापूरनं सगळ्या जगाला दाखवून दिला त्याच कोल्हापूरच्या मातीत सत्तरच्या दशकात हरिश्चंद्र बिराजदार नावाचं एक वादळ घोंगावत होतं ज्यांच्या कुस्तीचा डंका फक्त कोल्हापुरातच नाही तर सबंध जगभर वाजला ज्यांनी उत्तरेच्या अफाट ताकदीच्या मल्लांसमोर महाराष्ट्राची इज्जत राखली आणि आपल्या कुस्तीनं जगभरात कोल्हापूरकरांची मानही उंचावली तर नेमका कसा होता हरिश्चंद्र बिराजदार मामांचा हा जीवन प्रवास सला पाहूयात नमस्कार मी सचिन आणि तुम्हाला तर माहिती आहे हा आपला विषयच भारे मित्रांनो लातूर तसा दुष्काळी जिल्हा तिथं पाण्याची सतत बंबाबूम पण याच लातूरमध्ये महाराष्ट्राच्या कुस्तीप्रेमींची तहान भागवणारा एक वादळी मल्ल पाच जून एकोणीसशे पन्नास रोजी जन्माला आला रोस्तमेंद हरिश्चंद्र बिराजदार मामा हे त्यांचं नाव आणि निलंगा तालुक्यातील रामलिंग मुदगड हे त्यांचं गाव खरं तर जातीने लिंगायत असणाऱ्या बिराजदार मामांचे वडील माधवराव बिराजदार हेही मोठ्या ताकदीचे पैलवान होते पण संसाराच्या जबाबदारीत अडकत गेल्यामुळे त्यांना कुस्तीत पुढं आपलं नाव करता आलं नाही पण म्हणून ते खचले नाहीत त्यांनी आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या मुलाला म्हणजे हरिश्चंद्रला पैलवान करायचं ठरवलं त्यासाठी त्यांनी लहान वयातच हरिश्चंद्रला व्यायामाची सवय लावली दिवसरात्र मेहनत करून मग कमी वयाच्या हरिश्चंद्रने भरदार असं शरीर कमावलं आपल्या वडिलांकडून कुस्तीचे मूलभूत धडे गिरवल्यानंतर आसपासच्या गावचे आकाडेही गाजवले पोराचा खेळ बघून माधवराव बिराजदारानं मग खात्री पटली की या पोराची कुस्तीतली पोच मोठे आहे त्याला इथं ठेवून फायदा नाही याला लवकरात लवकर कुस्तीची पंढरी असणाऱ्या कोल्हापूरच्या तालमीत घातलं पाहिजे झालं एकोणीसशे पासष्ट साली हरिश्चंद्रला बरोबर घेऊन माधवराव बिराजदार यांनी कोल्हापूरची गंगावेस तालीम गाठली पंधरा वर्षाचे नुकतेच मिसरूट फुटायला लागलेले हरिश्चंद्र तिथल्या धिप्पाड ताकतीच्या पैलवानांना बघून सुरुवातीला गांगरून गेले पण वस्तात गणपतराव खेडकर यांनी त्यांना आधार दिला त्याकाळी गंगावेस तालमीत बिराजदार मामांसोबत दिनानाथ सिंग टोपण्णा गोजगे विष्णू भंडारी मोठे रावसाहेब मगर काका जगदाळे नामदेव मोळे संभाजी पाटील मैनुद्दीन अंगड आप्पा कदम यासारखे नावाजलेले पैलवान देखील सराव करत होते या अशा कसलेल्या पैलवानांसोबत हरिश्चंद्र यांनी देखील मग लाल मातेची सेवा करायला सुरुवात केली बघता बघता हरिश्चंद्र तालमीत रुळले त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे तिथले लोक मग त्यांना प्रेमाने मामा म्हणूनच हात मारू लागले खरं तर आश्चर्याची बाब म्हणजे हरिश्चंद्र मामा लिंगायत समाजाची असल्यामुळे अंडी मटणाला अजिबात शिवत नसायचे त्यामुळे बाजूला इतर पैलवान मटण शिजवून खात असले तरी हरिश्चंद्र मामा स्वतःच्या हाताने बनवलेलं शाकाहारी जेवणच खायचे आसपासची माणसं तर त्यांना त्यांच्या आहारावरून चिडवायचे म्हणायचे लागा अंडी मटणा वगैरे पैलवान होता येते वगैरे मग बिराजर मामा त्यांना म्हणायचे आर कोण म्हणतं फक्त अंडी माटन खाऊनच पैलवान तयार होतो अरे पैलवान की करायला अंडी माटन नाही तर अंगात रग पाहिजे त्यांच्या उत्तरावर मग माणसं आपलं तोंड आवळून बसायचं पूर्ण शाकाहारी असूनसुद्धा मामाने त्यांच्या मेहनतीत तसूभरही कसर पडू दिली नव्हती शरीराची झीज भरून काढण्यासाठी अधूनमधून ते दूध तूप तू, थंडाईचा आधार घ्यायचे पण कधीकधी तेही पुरेसं मिळत नसायचं अशा परिस्थितीत त्यांचा सराव मात्र अखंडपणे चालूच होता पिढीच्यात कुस्तीचा वारसा असल्यामुळं मामांना कुस्तीत पारंगत व्हायला जास्त वेळ लागला नाही बघता बघता त्यांच्या कुस्तीचा पंचकृषीत बोलबोला सुरू झाला कोल्हापूर आणि इतर भागात त्यांची हरिपैलवान अशी ओळख तयार झाली अशातच मग त्यांना अवघ्या एकोणीसाव्या वर्षी बुलडाणा येथे होणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत खेळायची संधी मिळाली साल होतं एकोणीसशे एकोणसत्तर त्या स्पर्धेत मामांनी आपल्या समोर येणाऱ्या प्रत्येक मल्लाला चितपट करून महाराष्ट्र केसरीची फायनल गाठली फायनलला त्यांच्यासमोर उभे राहिले ते मोतीबाग तालमीचे दादू मामाचं चौगुले हिंद केसरी गणपतराव आंदळकर यांचा हा पट्ट्या समोर आव्हान मोठं होतं पण तरीही हरिचंद्र मामा डगमगले नाहीत दोघांच्यात अटीतटीची लढाई झाली आणि शेवटी बिराजदार मामांनी दादू चौगुलेंना पराभूत करत महाराष्ट्र केसरीची गदा मिळवली सगळीकडे त्यांच्या नावाचा गवगवा झाला पुढे त्याच वर्षी त्यांनी हिंद केसरीची गदा देखील आपल्या नावावर केली त्यानंतर लगेचच म्हणजे एकोणीसशे सत्तर साली स्कॉटलंडमध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत त्यांनी सुवर्ण पदकाची कमाई केली आणि संपूर्ण जगात भारताची शानदेखील वाढवली पुढे एकोणीसशे बहात्तर साली दिल्लीच्या नेत्रपाल या पैलवानाला हरवून त्यांनी रुस्तम हिंद हा मानाचा किताबदेखील पटकवला पण एकापाठोपाठ हे यश मिळत असूनसुद्धा मामांनी आपल्या सरावात कधी खंड पडू दिला नव्हता पण एकोणीसशे बहात्तर नंतरचा काळ मामांसाठी फार बेताचा गेला त्या काळात हरिश्चंद्र बिराजदार मामांना बऱ्याच आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला एकीकडे मामा एकामागून एक कुस्तीची मैदानं गाजवत होते आणि दुसरीकडे त्यांचे वडील मात्र जमिनीवर कर्ज काढून कर्जबाजारी बनत चालले होते नंतर नंतर तर खुराकासाठी पैसे पाठवणे एवढीही त्यांची परिस्थिती राहिली नव्हती त्यामुळे हरिश्चंद्र मामावर गावगावच्या यात्रांमध्ये जाऊन कुस्त्या खेळण्याची वेळ आली होती कसे बसे त्यातून मिळणाऱ्या बक्षिशावर त्यांनी त्यावेळी आपल्या खुराकाचा खर्च भागवला होता खर्चाचं गणित बिघडलं असलं तरी मामांनी कुस्तीचा सराव मात्र सोडला नव्हता नेमकं याच दरम्यान उत्तरेकडच्या मल्लांनी महाराष्ट्रात धुमाकूळ घालून ठेवला होता म्हणजे एकोणीसशे पंच्याहत्तर साली झालेल्या रुस्तमे हिंद स्पर्धेपासून दिल्ली पंजाबमधील मल्लांचा दबदबा भारतात वाढत चालला होता।, चा चा होता।, होता त्या स्पर्धेत महाराष्ट्रातील नामवंत मल्लांना धूळ चरत दिल्लीच्या बिर्ला आखाड्याचा पठ्ठा सतपाल सिंग हा रुस्तमे हिंद ठरला होता कुस्तीची पंढरी असूनसुद्धा कोल्हापुरातल्या एकाही पैलवानाला हा किताब जिंकता आला नव्हता त्यामुळे त्या काळी कोल्हापुरात पैलवान हा जणू चेष्टेचा विषय बनत चालला होता त्या स्पर्धेनंतर समजा एखादा पैलवान रस्त्याने चालताना दिसला तरी लोक त्याला सतपालच्या नावाने चिडवायला लागले त्यावेळेचे महाराष्ट्रातील महान मल्ल दादूमामा चौगले यांना तीनदा आसमान दाखवून सतपालने सबंद महाराष्ट्रावर आपली झरब बसवली हो होती देशभरात सतपालच्या नावाचा दबदबा वाढत चालला होता एका कुस्तीत तर सतपालने अक्षरशः दादूमामांच्या पायाला धरून आखाड्याच्या मध्यभागी फरफडत आणलं होतं आणि ते दृश्य पाहून अवघ्या महाराष्ट्राची मान शर्मेने खाली झुकली होती सतपाल विरुद्ध महाराष्ट्रात कोणीच जिंकू शकत नाही अशी त्या काळची लोकांची भावना बनली होती त्यामुळे सतपालला रोखणे हा आता तमाम महाराष्ट्रातील परिणामांचा मनसुबा झाला होता कोल्हापूरच्या मातीचा हा घोर अपमान हरिश्चंद्र मामांच्या फार जीवावर लागला होता महाराष्ट्रातील एकही म्हणलं सतपाल पुढे टिकत नाही हे पाहून मग हरिश्चंद्र मामा पेटून उठले दरम्यानच्या काळात त्यांना प्रचंड मोठा पोटदुखीचा त्रास सुरू झाला होता पण सतपाला हरवण्याची सनक त्यांच्या डोक्यात इतकी विणली होती की त्यांनी आपल्या तब्येतीची कदर न करता कसून सरावाला सुरुवात केली आपल्या वस्तादांच्या आणि सहकाऱ्यांच्या साथीनं सतपालच्या कमजोरीवर विशेष काम करून घेतलं काहीही करून सतपालला आसमान दाखवायचंच ही त्यांनी त्यांच्या मनाशी खुणगाट बांधली होती झालं अकरा जानेवारी एकोणीसशे सत्याहत्तर रोजी ठरल्याप्रमाणे महाबली सतपाल विरुद्ध हरिश्चंद्र बिराजदार मामांची कुस्ती बेळगावमध्ये आयोजित करण्यात आली हजारोंच्या संख्येनं पब्लिक हे ऐतिहासिक कुस्ती पाहण्यासाठी बेळगावमध्ये हजर राहिलं एकमेकांना सलामी दिल्यानंतर कुस्ती सुरू झाली सुरुवातीला अफाट ताकदीचा सतपाल बिराजदार मामावर भारी पडायला लागला पण बिराजदार मामांनी अजिबात त्याचं दडपण घेतलं नाही त्यांनी सतपालला फक्त खेळवत ठेवलं त्यांना माहीत होतं फक्त एक संधी भेटली तर आपण सतपालला चारही मिनटं चित करू शकतो म्हणून ते त्या संधीची वाट बघत वेळ काढू लागले पुढे त्यांना हवी ती संधी मिळालीच सतपालने बिराजदार मामांना हलक्यात घेतला तो टेक्निक सोडून आपल्या ताकदीच्या जोरावर कुस्ती करू लागला मग तेवढाच बिराजदार मामांनी डोकं लावलं आणि चपळाईने सतपालला सामने थंडर नावाचा जबरदस्त चढाव लावला कुस्तीचा निकाल लागला आणि केवळ चौदाव्या मिनटाला बिराजदार मामांनी सातपालला आसमान दाखवलं ते दृश्य फोन खचाकच भरलेल्या मैदानात हरिश्चंद्र बिराजदार मामाचा जय जयकार सुरू झाला दुसऱ्याच दिवशी त्यांची कोल्हापुरात हत्तीवरून मिरवणूक देखील काढण्यात आली अशा प्रकारे मामांनी दिल्लीपुढे महाराष्ट्राच्या लाल मातीची लाज राखली होती काही झालं तरी महाराष्ट्र कधीच दिल्लीपुढे झुकत नाही हेही त्यांनी त्यावेळी ते लोकांना दाखवून दिलं होतं अगदी उतरत्या वयातही त्यांनी पुण्याच्या गोकुळ तालमीत वस्ताद म्हणून काम करायला सुरुवात केली होती तिथंही ते त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत एकापेक्षा एक सरस मल्ल घडवले जे आता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपलं नाव करतात मामांच्या कुस्ती क्षेत्रातील योगदानासाठी त्यांना शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार दादोजी कोंडदेव पुरस्कार राष्ट्रीय विशेष पुरस्कार ध्यानचंद पुरस्कार असे बरेच मानाचे पुरस्कार देखील मिळालेत कुस्ती क्षेत्रातल्या या तळपत्या सूर्याची अखेर चौदा सप्टेंबर दोन हजार अकरा रोजी प्राणज्योत मावळली मित्रांनो तर असा होता रुस्तमे हिंद बिराजदार मामांचा जीवनप्रवास तुम्हाला त्यांचा प्रवास कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा अजून असे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या विशेषभारी या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आमचं विशेष भारी हे फेसबुक पेज देखील फॉलो करा धन्यवाद